सध्या सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहत आहेत, मात्र निवडणुकीच्या धामधूम मध्ये दुष्काळ हा गायब झाला की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे। पाहूया त्याच बाबतचा एक स्पेशल रिपोर्ट। सध्या सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहत आहेत, सत्ताधाऱ्यांसह विरोधक देखील प्रचारामध्ये आघाडी घेण्याचा प्रयत्न करत आहेत। सर्जिकल स्ट्राईक, राष्ट्रीय सुरक्षा आदी मुद्द्यांवर सध्या निवडणूक लढवली जाते, पण निवडणुकीच्या धामधूम मध्ये दुष्काळ हा मात्र गायब झाला की काय असा प्रश्न निर्माण झालाय। कारण पाणी टंचाई, दुष्काळ परिस्थिती, रोजगार अशा अनेक प्रश्नांवर एकही नेता सभांमध्ये बोलायला तयार नाही। विरोधी पक्ष आणि सरकार दोन्ही बाजू दुष्काळाची समस्या आपल्या प्रचारातून हद्दपार करताना दिसतायत। दुष्काळामध्ये होरपळत असलेल्या बळीराजाची व्यथा यांना दिसणार तर कधी असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। याबाबत आमचे प्रतिनिधी सुरेश वायभट यांनी जालना मतदारसंघातील जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत, पाहूयात। आजी काय सांगायला का तरी पाण्या संदर्भात? पाणीच नाही आहे ना, आमचे झाडं वाळून गेले, रवसात दाणे म्हणले होते 2 महिन्यात पाणी आणू, पाण्याचा पत्ता नाही, पाणी नाही आणलं आम्हाला, कसं मतदान कराल, कसं यांच्या मागं चाला आम्ही? आमचे झाडं वाळून गेले, तुम्हाला लालो आम्ही या झाडातून पाणी आणि कुठ पाणी आणि कुठ लई राहत नाही झाला आमच्या माणसाला। 15 वर्षापासून गावचं सिंचन हे काम आमची इथं चालू आहे, पण काम कोणताही नेता पूर्ण करायला तयार नाही। आज आमच्या जनावराला छावण्या नाही। आज शेवगाव तालुक्यात 2 किलोमीटर छावणी आहे, 2 किलोमीटर माझ्या 2 गाई मी शेवगाव तालुक्यात छावणीत नेऊन घातलेल्या। आज परिस्थिती अशी आहे, शेतात म्हणतात तर आज 1 क्विंटल कापूस झालेला नाही, शेतकरी खूप हाताला आहे। माझ्याकडे पपई होती 1000, पूर्ण पपई तोडून टाका लागली पाण्यामुळं, आणि आज 2000 रुपये घंट्यानं पाणी विकत घेतोय मी आणि मोसंबीला। अशीच पूर्ण गावातली परिस्थिती अशी, आमच्या गावात धरणाचं पाणी आलेले काहीच्या पाईपलाईन, त्या पाईपलाईनमधून आम्ही आज पाणी विकत घेतोय आणि भागात जगवतोय, इतकी परिस्थिती व्हायची। ओके, ठीक आहे। नमस्कार, मी अक्षय शिंदे, खेरडा येथील रहिवासी आहे। पण आमचा एक खेरडा प्रकल्प जी योजना आहे ती ब्रह्मगवन योजना, ती कार्यान्वित न झाल्यामुळे आणि दरवेळेस आमच्या इथं गावात वेगवेगळे राजकारणी लोक येतात, खासदार येतात, रावसाहेब दानवे प्रदेशाध्यक्ष, BJP हे एवढे मोठे नेते ते सगळे येतात, ते फक्त आश्वासन देतात 2 महिन्यात पाणी आणतो, 3 महिन्यात पाणी आणतो, पण पाणी वगैरे काही आणणं त्यांचं शक्य नाही झालेलं। पण आज आमच्यासारखे तर हजारो तरुण आहेत, आज यांना रोजगार नाही उपलब्ध, काही नाही, जरी शेती भरपूर आहे आमच्या घरी पण पाणी नसल्यामुळे शेतीचा काही उपयोग नाही आणि रोजगार पण नाही जवळ। गावातील शेतकरी एकत्र येऊन बैठक घेतलेली आहे की येणाऱ्या लोकसभेला मतदान करायचं नाही, मतदानावर बहिष्कार टाकायचा आणि सर्व राजकीय पक्षांना गावबंदी करायची। पाठीमागच्या काळामध्ये गेल्या 3 महिन्यापूर्वी आपल्या आमच्या मतदारसंघाचे खासदार रावसाहेब दानवे हे आले आणि 2 महिन्यामध्ये पाणी देतो असं सांगून गेले, पण त्या गोष्टीला होऊन 3-4 महिने आज होऊन गेलेले तरी आम्हाला पाणी नाही आणि निवडणूक आता तोंडावर आली आणि आमच्याकडे पुन्हा तेच मतं मागायला येत आहे। खूप गंभीर असा प्रश्न आमचा झालेला आहे, आम्ही मराव का जगाव हा एक मोठा प्रश्न आमच्या पुढे पडलेला आहे। पैठण तालुक्यातील ब्रह्मगाव सिंचन योजना अपूर्ण असल्याने खेरडा प्रकल्पात पाणी न आल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे। आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया, नेमकं काय त्यांची भूमिका आहे, मला एकंदरीत सांगा की मी जो बहिष्काराचा निर्णय घेतला आहे काय तुमची भूमिका आहे? आमची भूमिका आहे, ब्रह्मगाव उपसा सिंचन योजना आहे, गेल्या 9 वर्षापासून रखडलेली आहे आणि आम्हाला पाण्यासाठी थेंब पाण्यासाठी आम्हाला त्रासावं लागत आहे आणि अद्याप आम्ही आता पूर्ण गावांनी एक मताने बहिष्कार केलेला आहे। ग्रामपंचायत ठरावासहित आम्ही निर्णय घेतलेला आहे, कुठल्याही पक्षाला आम्ही मतदान करणार नाही आणि सर्व शेतकऱ्यांचं, सर्व महिलांचं, सर्व युवकांचं एक मताने आम्ही निर्णय घेतलेला आहे। सर, आज तुमच्या ठिकाणी बैठक झाली खेळामध्ये, काय नेमकं निर्णय झाला त्या बैठकीत? येणाऱ्या विधानसभेपर्यंत जर या भागातल्या ब्रह्मगावासाठी निधी टाकवली तर पूर्ण या गावामध्ये नक्कीच या भागातील गावकऱ्यांना पाण्याची उपलब्ध न झाल्यास हे गावकरी मतदानावर बहिष्कार टाकतील खरं, परंतु प्रशासन याकडे कशा पद्धतीने पाहतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सुरेश वायभट, MK News, पैठण।